भर नोटिसेचे जेव्हा 5 मिनिटांमध्ये ब्रेकिंग न्यूज होते याचा अर्थ या प्रकरणामध्ये कोणीतरी मोठा खेळाडू आहे. दादा बिचारा एकटा पडलाय ग. आज शोभतेस तू मारुतराव तेरपुड्यांची मुलगी. देव माझी परीक्षा पाहतो पण तू माझ्या बरोबर राहा ना. त्या अहिल्याला हे कळत नाहीये तिकीट मिळवणं आणि आमदार होणं यामध्ये निवडणूक नावाचा एक प्रकार आहे. दादाला खोटं पाडण्यासाठी घरातून बाहेर पडलेलो नाहीये तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी घरातून बाहेर पडलोय. युगंधराबाईंच्या विरुद्ध कारवाई करायची की नाही त्यांचा नंबर देत आहे ना लवकरात लवकर द्या. हॅलो. हॅलो युगंधरा सरतापे आहेत का? आता माझ्या घरी फोन केल्यावर मीच उचलणार ना. नाही मगाशी कोणातरी वेगळाच आवाज आला होता म्हणून. अच्छा म्हणजे मगाशी तूच फोन केला होतास. मग बोलली का नाही काही? नाही तसं नाही माझं काम होतं तुमच्याकडे. हे बघा तुमचं काही काम असलं तरी आधी माझ्या ऑफिसमध्ये फोन करून मला भेटण्याची वेळ ठरवून घ्या आणि मग फोन करा. पण तुम्हाला माझ्या घरचा नंबर दिला कोणी? मी जानकी किल्लेदार बोलतीये. नरसिंह किल्लेदारांची बायको. अरे वा हा चमत्कारच झाला म्हणायचं. साक्षात किल्लेदारांच्या थोरल्या सुनेचा फोन. मला किल्लेदारांची थोरली सून म्हणून नाही तर वामनदादांची मानलेली मुलगी म्हणून तुमच्याशी बोलायचं. मी नरसिंह किल्लेदाराची बायको वामन किल्लेदारांची अमुक हे सगळं सांगायची काही गरज नाही. मी ओळखते तुला. नरसिंह हॉस्पिटलमध्ये असताना तू दिलेली भाषणं आठवत आहेत मला. मला तुम्हाला भेटायचं आहे. बुरुज किल्लेदारांच्या घराभोवती असतात. आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या घराची दारं 24 तास उघडी असतात. मग कुठं भेटूयात आपण? माझ्या घरी. नाहीतर तुम्हाला कसं कळणार सरतापेंचा पाहुणचार? घरी बाहेर नाही का चालणार? नाही चालणार कारण मी थोड्या जुन्या विचाराची आहे. मग आपण फोनवरच बोलायचं का? फोनवर बोलताना समोरच्याच्या मनात काय चाललंय ते कळत नाही आणि मनात काय चाललंय ते चेहऱ्यावर येऊ द्यायचं नाही. इतर किल्लेदारांची जुनी खासियत. त्यामुळे जानकीबाई तुम्ही आमच्या घरी या. मी तुमची वाट पाहत. अमृता तू मला फोन करून इथे बोलवलंयस आणि गेली 20 मिनिटं आपण एकमेकांशी बोलतही नाही होत. मला कळेल का काय झालंय? माझा काका आणि त्याची बायको घर सोडून गेले. काय पण कधी झालंय सगळं आणि का? तू काही वेगळ्याच ग्रहावर राहतोस का? सगळ्या न्यूज पेपर मध्ये एवढी बोंबाबोंब झालीय आणि तुला काहीच माहित नाही. अमृता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझी जगण्याची धडपड सुरू असते. त्यामुळे वर्तमानपत्र टीव्ही चॅनल्स याच्याशी ना माझा काहीही संबंध नाहीये. रादर ना त्याच्यात माझ्या आयुष्याशी निगडीत असं काही नसतंच ना.
आर्यन, तुला एक साधा प्रश्न विचारला तर एवढं मोठं उत्तर का देतोस तू? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बस तू बोल, काय झालं तुझ्या काकांचं? आमच्या घराची पूर्ण वाट लावली त्या युगंधरा सरतापेने. माझ्या काकूला आमदारकीचं आमिष दाखवून आमचं घर सोडायला लावलं. ती बाई जर कधी माझ्या समोर आली ना तर तिला माफी नाही. अमृता, तू ज्या बाईविषयी बोलतेस ती ती दुर्दैवाने माझीच आई आहे. तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त राग माझ्या मनात आहे तिच्याविषयी. अमृता, आपण जरा वेगळ्या विषयावर बोलूया का प्लीज? आर्यन, अरे त्या बाईविषयी मी बोलले तर तू का एवढा अनकम्फर्टेबल होतोयस? तुझी कोणी लागते का ती? मी तिच्याविषयी वाईट साईट बोलणार, दररोज बोलणार आणि वाटेल ते बोलणार. तू जर असं केलंस ना अमृता, तर माझ्या लेखी तुझ्यात आणि तिच्यात काहीच फरक राहणार नाही, कळलं? अच्छा, म्हणजे आता तू मला तिच्या बरोबर कम्पेअर करणार आहेस? हे माझी आई, हे बघ, ती बाई माझी कोणीही लागत नाही. तिच्या पक्षाला साधं मतही दिलं नाही आहे मी कधी. अमृता, आपल्याकडे बोलायला जर वेगळा विषय नसेल ना तर प्लीज सरळ आपापल्या घरी जाऊया आपण. जरा आता लवकर कामाला लागा, आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. पाहुणे कुठले म्हणायचे? आमच्या कोल्हापूर शक तुमच्या पुणे मुंबईचे? महाराष्ट्राची सून येणार आहे आपल्या घरी. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राची लेख एकच तू. ही सून कुठून आणली? जिने फोन केला होता पण फोनवर काहीच बोलली नाही, तिने परत फोन केला होता. म्हणजे जानकी किल्लेदार? हो, तीच ती गावरान मुलगी. तिच्या एका स्पीचवर महाराष्ट्रातल्या दंगली थांबल्या. तिला कशाला बोलवलं? कारण मला माहिती आहे हा समजा डाव त्या नरसिंहाचा आहे. म्हणूनच मी तिला घरी बोलवलं. शत्रूशी घरच्या मैदानावर लढणं सोपं जात. बरोबर आहे तुझ. एकदा पाणीपत झाला आता परत व्हायला नको. त्यावेळी विनायकला किती सांगितलं होतं, एकटा जाऊ नकोस, कुणाला तरी बरोबर घेऊन जा. कुणाला तरी कशाला? मी विनायक साहेबांच्या मागे लागलो होतो, मला न्या मला न्या, पण त्या उपोषणाच्या मांडवात मला बसून निघून गेले. त्या दिवशी आर्यनचा वाढदिवस होता, आम्ही केक पण नाही कापला. विनायकची वाट बघता बघता कधी सोफ्यावर झोप लागली कळलंच नाही. आणि जागे झालो तो सकाळी या भयानक बातमीने. जाऊ दे, नको तो इशे. त्याच्या आठवणीने आणखीन किती वर्ष तू असं डोळ्यातनं पाणी काढणार? मी जिवंत असेपर्यंत किंवा नरसिंह मरेपर्यंत डोळ्यातनं हे पाणी असंच वाहणार. तू कशाला, तू कशाला पाणी काढते डोळ्यातून? आपण ते पोकडाच बोल देऊ ना. एकदा त्या जानकीला इथे येऊ दे, मग बघ त्या नरसिंहाचं काय होत ते. ती नाही आली तर येणार, कारण मला नाही वाटत नरसिंह तिला सोडल. किंवा त्यानंच प्लॅन करून आपल्याकडे तिला पाठवली असेल तर. प्लॅन कोणाचा काही असो पण ती आपल्याकडे नक्की येणार. आणि ती नाही आली तर तिचा एक फोन रान पेटवण्यासाठी खूप झाला. हेडलाईन काय द्यायची? नरसिंहानं सुरू केलं हळदी कुंकवाचं राजकारण. विचार कर जाना, तिने एक फोन केला तर ही हेडलाईन, ती प्रत्यक्षात आली तर काय? फोटोग्राफर गोखलेला बोलो. बोलवतो की आता फोन करतो की. हॅलो गोखले, मॅडमने बोलवले. आत्याजी, हे बघ, तुझे जे काही राग लोक असतील ना ते बाजूला ठेव आणि आधी जेवायला घे, कारण तुझी लाडकी नात तुझ्यासाठी जेवण घेऊन आली आहे. नाही ग, माझी जेवायची इच्छाच नाही. जेव्हा मी आजारी असते आणि तू माझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतेस ना, तेव्हा मी सुद्धा असंच उत्तर देते तुला. पण तू ऐकतेस माझं? नाही ना?
त्यामुळे मी सुद्धा तुझं ऐकणार नाही. अमृता, आता सध्या घरात जे काही चाललंय ते पाहता तुला वाटतं मला जेवण जाईल? आत्याजी अगं, पण तू जेवण टाकून दिलंस तर जे घडतंय ते थांबणार आहे का? उलट दिवसेंदिवस तुझाच अशक्तपणा वाढत जाईल आणि हे जे चुकीचे वागतायत ना त्यांना लगाम घालणार कोणीच नसेल. अशा का वागताय आत्याबाई? हे विचारायचा तुला अधिकार नाहीये. कारण मी हे जे काय वागतीये ना त्यांनी फक्त मला त्रास होईल. तू जे वागतीयेस ना त्यांनी मात्र उद्या सगळ्या घराला भोगावं लागणार आहे. आत्याजी अगं, असं का बोलतेस तू? अगं हे सगळं झालं त्यावेळेला ही रमावतीला होती. मी मोठ्या विश्वासाने हिला बोलावून घेतलं. कशासाठी? ही इथे येऊन सगळं व्यवस्थित करेल. पण काय काय केलं तिने इतक्या दिवसात? वामनला सुद्धा फोन नाही केला. आत्याबाई, मला खरंच असं वाटतं की मी काहीच प्रयत्न केले नसतील. म्हणून जे करतात ना त्यांना असं सांगावं नाही लागत. त्यांचं काम दिसत. सांग ना मग आता मला, वामनला फोन का नाही केलास तू? मी तुम्हाला कसं सांगू? वामनला त्यांना नाही फोन करू शकत. तुझ्यावर संकटांचं आभाळ कोसळलं होतं त्यामुळे याच वामनने आधार दिला होता ना तुला. आत्याबाई, जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत हे घर तुटणार नाही. अगं पण तोपर्यंत मी जिवंत राहायला पाहिजे ना. मी गेल्यावर काय करायचं ते करा. तुम्ही जशी कच खाल्ली तर आम्ही काय करावं? कच मी नाही तू खाल्ली आहेस. म्हणून तर या सगळ्या प्रकारातून अंग काढून घेतलंयस ना. त्याचे अगं काय चाललंय तुझं? बास झालं आता हे बघ. मी तुला जेऊ घालायला आले होते ना, चल जेऊन घे. तोच बोलायचे राहिले. प्लीज बोल बाई बोल. आता काय तुमचंच राज्य आहे? माझ्यासारखी म्हातारी माणसं म्हणजे काय अडगडले बस. आताजी युगंधराबाईंना फोन केला ते चूक का बरोबर माहित नाही. मला एवढंच कळतंय की आत्ता माझ्या घराला माझी गरज आहे. त्यांच्याशी बोलेपर्यंत मनात एक धाकधूक होती पण बोलून झाल्यावर ती बरीच कमी झाली. फक्त त्यांना भेटायला त्यांच्या घरी जावं की नाही हाच एक प्रश्न पडलाय. पण आत्याबाईंसाठी का होईना, मला तावच लागणार कारण त्यांची अवस्था आता पाहत नाही. जानकी, काय करायचं ग आत्याजीच? माझं तर डोकंच चालेन असं झालंय. आपल्याला समजवणारी माणसं जेव्हा स्वतःच हट्टीपणा करतात ना तेव्हा आपण काय करायचं ग? येथून काहीतरी मार्ग नक्की निघे. खरंच असं वाटतं काहीतरी मार्ग निघेल. मार्ग तर काढावाच लागेल अमृता, नाहीतर आपलं जगणं सुद्धा मुश्किल होईल. या सगळ्यात ना तूच मार्ग काढू शकतेस. त्यासाठी पुढाकार तुलाच घ्यावा लागेल. तेच करायचंय. काय नाही, मी जेवढ्यात जाऊन येते तू थांब आत्याबाईंपाशी.
काय परशू शेठ, विसरलात तुम्ही आम्हाला? आता घरच्या माणसांनी तुम्हाला जवळ केल्यावर या गावातल्या माणसांना तुम्ही बाजूला सारलात की? अरे रागे, तू गावातला नाही रे बाबा, मनातला आहे, मनातला. तुला कसं विसरेन मी? मग किती दिवसांनी भेटतय शेठ, म्हणजे विसरलंच म्हणायचं की? हा काय ना राग्या, लहानपणापासून जे स्वप्न पाहिलं होतं की नाही, किल्लेदार घराण्याचं एकुलता एक वारस होण्याचं, ते आता लवकरच पुरं होणार आहे. वामन झाला गुल, त्याची बायको झाली गुल, आत्याबाई बसली उपोषणाला, कवा मान टाक सांगता येत नाही. नरसिंह दादाच्या मनातला, त्याच्या प्रेमातला, त्याच्या मर्जीतला आता एकच माणूस राहिला, परशुराम किल्लेदार. म्हणजे आता काय, वामनरावांच्या नंतर आता तुम्हीच खाली मान घालून बसणार की त्यांच्या समोर? अरे हॅड, लेका गेल्या टायमाला बंदुकीच्या गोळ्या घालून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला था. आता प्रेमाच्या अप्पूच्या गोळ्या घालून घालून त्याला संपवणार. एवढा सोपा मार्ग मला आधी कसा काय नाही सुचला रे. मग आता काय? आता काय, आता काय नाही. अरे नरसिंह दादानी एवढी माया जमा केली, गडगंज संपत्ती जमा केली, एक पैसा पण कधी स्वतःसाठी छान चौकीसाठी खर्च केला नाही. त्याला आता मी शिकवणार छान चौकी कशी करायची असते ती. या नरसिंह किल्लेदाराला नाय बाई आणि बाटलीच्या नादाला लावला ना तर नावाचा परशुराम नाही. सगळी स्वप्न पाहण्याच्या अगोदर तुमच्या गळ्यातल्या धोंडेचा विचार करा सुमित्रा नावाच्या. माझ्या बायको बद्दल असलं वंगाळ शब्द काढायचे नाही, असलं घाणेरडं बोलायचं नाही, याच्यापेक्षा घाणेरडं बोलायचं. तिचा तर बंदोबस्त करणार आहेच रे मी. आपण काय शेठ, बायकोला बाजूला सारताय तो, तिचा बंदोबस्त बी करताय तू, पण किल्लेदारांच्या त्या इमानदार कुत्र्याचं काय? वाकणीस नावाच्या कुत्र नाही ते, कुत्र नाही भुजंग आहे तो. भुजंग, त्या भुजंगाला कसा संपवायचा याचा एक मोठा प्लॅन आहे माझ्या डोक्यात. बस आगे आगे देखो होता है क्या. कोण हवंय आपल्याला? युगंधरबाई आहेत का? हो, पण तुम्ही आधी वेळ घेतली होती का बाईंची? नाही, म्हणजे आमचं फोनवर बोलणं झालं होतं. पण मग तुम्ही असं करा, उद्या आधी फोन करून बाईंची वेळ घ्या आणि मग. ए किसन्या, काय दारात आलेल्या पाहुण्यांचा आंबवून घालतो का काय? आज बोलू की? या भैया, या की. नमस्कार किल्लेदारांबाई, बऱ्याच दिवसापासून तुला भेटायचं होतं. मला तुझं भाषण ऐकलं तेव्हापासून तुला भेटण्याची खूप इच्छा होते. आज योग आला. मला पण तुम्हाला भेटायचं होतं. कधी आलीस? आय एम सॉरी, मी तुला एकेरी हाक मारते.
कारण तू किल्लेदारांची सून असलीस तरी माझ्या मुलाच्या वयाची आहेस. नाही नाही, तुम्ही माझ्याशी बोलताय हेच खूप आहे. भाग्यच म्हणायचं नरसिंहाचं, त्याच्यासारख्या वटलेल्या खुडावर तुझ्यासारखं फुल उमललंय. माझ्या नवऱ्याबद्दल आपण चांगलं बोलणार असू तरच आपली बोलणी पुढे जाऊ शकतात. रागावतेस कशाला, नरसिंह माझा जुना मित्र आहे. अच्छा, जुन्या मित्रांशी तुमच्या तसं वागतात का? हो भाई, बघा तुमचा नवरा कुणी पण असल बाई साहेबांशी बोलताना जरा अदबीनं बोलायचं, मान खाली घालून. मी बोलते ना तिच्याशी, तू बाहेर जा. बस ना. कशी काय अचानक आलीस? अचानक नाही, मी खूप विचार करून आली आहे. तुझे उत्तर देण्याची पद्धत आवडली मला. खरं तर तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की तू काकूबाई असशील. बोल, काय म्हणायचं तुला? मी तुमच्याकडे एक मागणं मागायला आली आहे.